जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी शुभांगी, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्री पाहूया त्या अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या। जिल्ह्याची खबर बातमध्ये कोपरगाव तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप बोटे तपास करीत आहेत। श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथून 35,700 रुपयांचा सोलर पंप संच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी उज्ज्वला युवराज जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतातील बोरवेलमध्ये पाणी येत नाही म्हणून तपासणी करण्यासाठी युवराज जगताप गेले होते, त्यावेळी हा प्रकार लक्षात आला। सोलर पंप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली। पोलीस अधिक तपास करत आहेत। एका 11 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी आशिष एकनाथ धस या श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश NG शुक्ल यांनी 5 वर्ष सश्रम कारागृहाची शिक्षा सुनावली आहे। दफ्तराची चेन दुरुस्त करण्यासाठी दुकानात गेलेल्या 11 वर्षीय मुलीचा आरोपीचा विनयभंग केला होता। ही घटना 2019 घडली होती। तपासणी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक RK घुंगे यांनी तपास करून न्यायालयात दोष आरोपपत्र दाखल केले होते। सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट विष्णुदास K बोर्डे यांनी बाजू मांडली। नगर तालुका वायकी येथील हॉटेल गारवामध्ये अवैधरित्या विदेशी दारू विक्री केल्याबद्दल कारवाई करण्यात आली। आरोपी रवींद्र शिवाजी गोरे याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून 14,850 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकुमार देशमुख यांना वाळकी गावामध्ये गारवा हॉटेल येथे बेकायदेशीर विदेशी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती मिळाली। त्यांनी पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस अंमलदार सुभाष थोरात, कमलेश पाथरूड, संभाजी बोराडे यांना कारवाईबाबत आदेश दिले। या पथकाने हॉटेलवर छापा घातला। 2 पंचांसमोर झडती घेतली असता 14,850 रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूंच्या बाटल्या मिळून आल्या। कमलेश पाथरूड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र गोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट नावाने मागणी करून लाखोंची शीतपेय परस्पर पसार करणाऱ्या आरोपीला पारनेर पोलिसांकडून जेरबंद करण्यात आले। पोलिसांनी आरोपीकडून पिकअप गाडी व लंपास केलेले शीतपेय असा एकूण 2,68,000 रुपयांची मुद्देमाल जप्त केला। जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे रोडवरील 132 KV सबस्टेशन समोर ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली। सलीम इसान मुद्दीन पठाण असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे। या प्रकरणी जाकीर पीर मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे। मुळा धरणात यंदाच्या हंगामात 7,000 दशलक्ष घनफुटीपेक्षा अधिक पाणी शिल्लक राहणार आहे। त्याचा वापर खरीप दिली हंगामाच्या पिकांसाठी करता येणार असल्याची माहिती मुळा धरण शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली। राहता बाजार समितीत काल सोयाबीनला प्रति क्विंटल 5,046 रुपये भाव मिळाला। राहता बाजार समितीत सोयाबीनला प्रति क्विंटल किमान 4,740 रुपये, जास्तीत जास्त 5,000
46 रुपये तर सरासरी 5,000 रुपये भाव मिळाला आहे. गव्हाला किमान 2,101 रुपये, जास्तीत जास्त 2,251 रुपये तर सरासरी 2,176 रुपये भाव मिळाला आहे. हरभरा किमान 4,645 रुपये, जास्तीत जास्त 4,669 रुपये तर सरासरी 4,650 रुपये भाव मिळाला आहे. राज्य सरकारने पुन्हा सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत नेवासा तालुक्यातील 12 गावांची निवड करण्यात आली असल्याने ही 12 गावे पाणीदार होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सन 2014 ते 2021 या काळात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेवर आक्षेप घेत ती बंद करण्यात आली. राज्य शिंदे फडणवीस सरकार येताच जलयुक्त 2 ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. जलयुक्त 2 मध्ये जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तालुका पातळीवरील प्रांत अधिकारी समितीने शिफारस केल्यापैकी 12 गावांची निवड केली आहे. संगमनेर येथील 1 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर संगमनेरच्या तहसीलदार पदाचा कार्यभार धीरज मांजरे यांनी मंगळवारी स्वीकारलाय. अवैध गोणखनिज वाळू या संदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही, भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाया केल्या जातील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.